9 मार्चला अर्थसंकल्प मांडला गेला आणि देवेंद्र फडणवीसांच्या एक एक घोषणेच्या पाठोपाठ समोर बसलेल्यांचे चेहरे कसे होत होते हे सुद्धा मी पाहत होतो। आणि आजची भाषण ऐकल्यानंतर तर मला पूर्ण खात्री झाली की विरोधकांची अवस्था सहनीय होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची विरोधी पक्षांची अवस्था झाली। कारण हा एक असा अर्थसंकल्प आहे की जो अर्थसंकल्प या राज्यातले गोरगरीब शेतकरी कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यापारी कामगार महिला या सगळ्यांच्या हिताचा विचार करणारा असा सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। आता धनंजय मुंडे जी बोलत होते तेवढं फक्त ऐकून जा, बाकी काही नाही, एवढं एकच वाक्य सांगतो। त्यांना फार आजच्या अर्थसंकल्पीय भाषणातून ज्यांना आम्ही आयुष्यभर नेते मानले अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींची आठवण येत होती आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा विसर या सरकारला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पडला हे ते सांगतायत। मला ऐकून आश्चर्य वाटत होतं, ज्यांनी जिवंतपणी एमएलसी मिळाल्यानंतर साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम केलं आणि त्यांना मनस्ताप दिला, त्यांना आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या विषयी प्रेमाचे उमाळे येत आहेत। याला पुतना मावशीचं प्रेम म्हणतात, अन्य काही नाही। आम्ही आणि अमित साटम असेल की अन्य भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे सर्व सदस्य असतील, हे आम्ही गोपीनाथजींना नेते मानत होतो, मानतो आणि यापुढे मानत राहू। त्यामुळे अशा पुतण्या मावशीच्या प्रेमाला महाराष्ट्र फसेल अशा गोड गैरसमजामध्ये कोणी राहण्याची आवश्यकता